अशा सगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत। नाही, PFI वर मोठी कारवाई केंद्र सरकारने केली आहे, राज्य सरकारने सुद्धा आता मोठी कारवाई सुरू केली असं मला दिसतं आहे। आमची सर्वांची मागणी उभ्या महाराष्ट्राची मागणी राहणार आहे की जिथे असेल तिथे झोडून काढलं पाहिजे, जिथे असेल तिथे पकडलं पाहिजे, याला विलंब लावू नये आणि या लोकांना, या महाराष्ट्रातले सर्व ज्या ज्या ठिकाणी त्या संस्था असतील त्या बंद केल्या पाहिजेत आणि नाहीतर लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांचा बंदोबस्त करतील। वेदांतावरून विरोधक जे आहे शिवसेना भाजप आणि शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, पुढच्या निवडणुकीच्या काळात अडचणीत होईल असं वाटतं ह्या सगळ्या प्रकरण? माझ्याकडे पत्र आहे, खाली दाखवा, वर दाखवा, माझ्याकडे पत्र आहे। त्या पत्रामध्ये काय म्हणतात आहे, वेदांता फॉस्टकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा अद्यापपर्यंत MOU झालेला नाही। वेदांता फॉस्टकॉन कंपनीमध्ये महामंडळाच्या जागेचे वाटप झालं नाही, त्यामुळे जागेचा सर्वे क्रमांक किंवा ॲग्रीमेंट याबद्दल माहिती नाही। आता आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ॲग्रीमेंटच झालं नाही, MOU झाला नाही आणि कुठली जमीन संपादन केली नाही। हे खोटारडे आहेत, खोटारडा आंदोलन करतायत, महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही। केवळ आता सरकार गेल्यामुळं अशा बदमाशा सुरू केल्या आहेत खोटे आंदोलन करण्याच्या, इव्हेंट मॅनेजमेंट करण्याच्या, आणि हे महाराष्ट्राची दिशाभूल आहे। खरं तर महाविकास आघाडी च्या काळातल्या नेत्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे। एकीकडे वेदांता प्रकल्प हा तुमच्यामुळं गेला आहे, ह्या पत्रावरून सांगताय, पत्र सांगताय, हे सरकारी पत्र आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी आणि जे जे वेदांतावर आंदोलन करताय त्यांनी माफी मागावी महाराष्ट्राची की वेदांतावरनं आम्ही खोटं बोलतो आहे म्हणून। आणि या खोटारडेपणा आता उघड झाला आहे, आता यानंतर जर आंदोलन केलं तुम्हाला जशात तसं उत्तर आम्ही देऊ, रस्त्यावर उत्तर देऊ। आता खोटे आंदोलन बंद करा आणि माफी मागा महाराष्ट्राची की वेदांता गेला हा महाविकास आघाडी सरकारमुळं गेला आहे, याचा हा पुरावा माझ्याकडे आहे। आणि त्यामुळं आत्ता यानंतर MVAच्या कुठल्याही नेत्याने आंदोलन केलं त्या ठिकाणी आत्ता आम्ही जाऊ आणि त्यांच्या आंदोलनाला जसा तसं उत्तर देऊ। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्यांना मदतसंदर्भात काही मागणी झाली का? 1191 कोटी रुपये पूर्व विदर्भामध्ये फडणवीसजी आणि एकनाथजीच्या सरकारने दिले आहे, हा त्या ठिकाणी शासन आदेश आला आहे। 1191 कोटी रुपये दिले आहे, इतकी मोठी मदत कधीही शेतकऱ्याला मिळाली नाही, एवढी मदत आणि आता ऑन कॅश आली आहे। त्यामुळं 1191 कोटी रुपये पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांना दिल्याबद्दल मी एकनाथ शिंदे फडणवीसजीचं सरकारचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची मागणी होती लवकरात लवकर पैसे वाटप करा आणि या सरकारनं निर्णय घेतला आणि विभागीय आयुक्ताला आदेश पाठवले, त्या जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची मागणी होती लवकरात लवकर पैसे वाटप करा आणि या सरकारनं निर्णय घेतला आणि विभागीय आयुक्ताला आदेश पाठवले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। कधीपासून हे पैसे वाटप प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल? हे तातडीनं पैसे जमा होतील, 3 दिवसामध्ये याची कारवाई चालू होईल असं दिसतं। आता मी विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली, आज मिहान प्रकल्पाची बैठक होती, WCLची बैठक होती, पण यासोबतच हे जे नुकसानग्रस्तांना पैसे देण्याचे आदेश आले हे खूप अभिनंदनीय काम आहे। इतकी तत्परता, म्हणजे स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी वर्धा आणि गडचिरोलीला गेले, तातडीनं पंचनामे केले, पंचनामे करून कॅशमध्ये पैसे पाठवले, हे फार मोठं या ठिकाणी सरकारने मदत केली आहे। अशा सरकारचं मी पहिलेच सांगितलं होतं, महाविकास आघाडी सरकारचा ॲटो होता, हे सरकार बुलेट ट्रेन आहे आणि त्यामुळं या सरकारने जे काम केलं शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो।